काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मीना शेळके आणि त्यांचे पती औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमध्ये काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय आणि काँग्रेसला औरंगाबाद शहरामध्ये मोठे खिंडार पडले. हे घडत असतानाच फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांचे निकटवर्तीय संदीप बोरसे हे देखील भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची अफवा फुलंब्री तालुक्यामध्ये वेगाने पसरली आणि चर्चेला उधाण आलं. मात्र आज त्यांनी प्रसार माध्यमांना आपण कुठेच गेलो नाही आणि जाणारही नाही ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. काल औरंगाबाद तालुक्याचे तालुका अध्यक्ष यांनी काँग्रेस पक्ष सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केला आणि काही अशाही अफवा आल्या की फुलंब्रीचे सुद्धा तालुका अध्यक्ष हे बी जे पीमध्ये जाणार आहे. मला हे समजलं नाही की हे कुठून वापड्या झाल्या आणि कशामुळं हे केलं हे मला समजलं नाही. निश्चितच या ठिकाणी काँग्रेसची परिस्थिती फुलंब्री तालुक्यामध्ये मजबूत आहे. फुलंब्री तालुक्यातला एकही पदाधिकारी हा बी जे पीमध्ये किंवा इतर पक्षात जात नाही. सर्वांनी आता पंचायत समिती जिल्हा परिषद च्या तयारी सुरू केलेल्या असून त्या माध्यमातून सर्व दौरे मार्केट कमिटीच्या निवडणूक सर्व दौरे चालू झाले आणि अशामध्येच काहीतरी एक अफवा पिल्लू सोडण्याचं काम हे कोणीतरी असंतुष्ट करतात त्याबद्दल मला त्या खोलात जायचं नाही. आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कामाला लागलेले आणि काँग्रेस पक्षाचे निश्चितच चारही जिल्हा परिषद पंचायत समित्या या आम्ही मार्केट कमिटी या बहुमताने आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी विजयी होऊ अशीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे.